आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत डॉक्टर अनुपमा उजगरे यांची कथा बाबुल मोरा काही वर्षांपूर्वी साहित्य अकादमीच्या कार्यक्रमानिमित्त दिल्लीला जायचं ठरल्याबरोबर आता ह्यावेळी अमृतसर नक्की अशी उसळी माझ्या मनाने घेतली त्यासरशी मी लगेच बेळगावला मीराला फोन लावला माझा बेत सांगून म्हटलं बघ तुला सोयीस्कर आहे का ते नाहीतर मी एकटी तर, तर जाणारच आहे मी एकटी जाणार हे कुठल्या जोरावर बोलून गेले होते कुणाच ठेऊ मीराने सगळ्या सफरीच्या प्लॅनिंगची जबाबदारी आनंदाने माझ्यावर सोपून आपण यायला एका पायावर तयार असल्याचं ताबडतोब सांगितलं कुठलाही पूर्वसंपर्क न साधता ठरल्याप्रमाणे मी आणि मीरा अमृतसरच्या विमानतळावर उतरलो बाहेर पडता पडता एक सुखवस्तू पंजाबी वृद्धा माझ्याकडे पाहत असलेली दिसली हिच्याकडून खरेदीची ठिकाणं माहीत करून घेता येतील म्हणून नमस्तेजी म्हणत मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली ती पण खुलून बोलली मग म्हणाली आप पंजाबी नाही दिखती जी मैं महाराष्ट्र से आई हूं ओ महाराष्ट्र के लोग बहुत अच्छे होते हैं एकदम साफतील तिचे हे कौतिकाचे बोल ऐकून माझ्या मराठी मनामध्ये हर्ष माईनासा झाला त्याचवेळी हेही जाणवलं की माझ्या महाराष्ट्र देशाची ही चांगली प्रतिमा जोपासण्याबाबत मी दक्ष राहायला हवं अमृतसरच्या लहानशा विमानतळावर उतरलेले प्रवासी आपापल्या बॅगा ताब्यात घेतल्यावर दहा पंधरा मिनिटात पांगले आणि सगळं सामसूम झालं टॅक्सीची चौकशी केली तर गुरुद्वारापर्यंत थोडे थोडके नाहीत तर चांगले पाचशे रुपये बाहेर टॅक्सीचे रेट्स कमी असतील किंवा घासाघीस करता येईल म्हणून आम्ही बाहेर जाऊ लागलो तर टॅक्सी काउंटरवरच्या पावत्या फाडणाऱ्या त्या भरभक्कम सरदारजीने मळ्यात हाळी द्यावी तशी मोठ्याने हाक दिली ओ मॅडम जी पर्ची फाडी हे पाच सो देकर ले जाईये बाहेर कोई टॅक्सी वॅक्सी मिळणेवाली नाही त्याच्या म्हणण्यात कितपत तथ्य होतं देऊ जाणे पण बाहेरचा टॅक्सीवाला तरी कशावरून भरवशाचा असेल हा निदान विमानतळावरचा अधिकृत तरी आहे काही झालं तर ह्याला जबाबदार धरता येईल नाहीतरी आता उखळात शिर दिलंच आहे मीराला तर, मीरा तर एकटीने जाण्याची माझी तयारी असल्याचं बोलले होते मी आता तिच्या सोबतीने प्रत्येक प्रसंगाला सामोरं जायचं असं म्हणत सरदारजी पुढे पाचशेची नोट सरकवली निर्विकार चेहऱ्याने त्याने माझ्यासमोर पर्ची ठेवली आणि माझ्याकडे साफ दुर्लक्ष करून तो आपल्या मित्राशी गप्पा करायला लागला मीस त्याला टॅक्सीची दिशा विचारली आमच्या टॅक्सीत एक पुरुष प्रवासी आधीच बसलेला पाहून आम्ही विचारात पडलो हा टॅक्सीवाल्याचा माणूस असेल काय हा आपल्या पाचशेत फुकट येणार की काय हा भाडं शेअर करील काय ह्याची सोबत घेणं योग्य की अयोग्य आमच्या चेहऱ्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तो प्रवासी दुसऱ्या टॅक्सीतून निघून गेला उरलो आम्ही दोघीच आता एकच टॅक्सी उरली होती आम्हाला दुसरा पर्यायच नव्हता खडखड करत चाललेल्या त्या जुनाट टॅक्सीतून जाताना आम्ही आपापल्या खिडक्यांतून रस्त्यावरच्या स्थलनाम मार्गदर्शक पाट्यांवर नजर ठेवून होतो एकमेकींना नजरेनेच दिलासा देत होतो एकीकडे आपापल्या देवांना वेठीस धरून बसलो होतो बरंच अंतर कापून गेल्यावर आलं एकदाचं सुवर्ण मंदिर आता ह्या टॅक्सीवाल्याला आपण इथे नवीन असल्याचं कळलं तर खुशाल कळू दे म्हणत आम्ही पुढच्या सोयीविषयी त्याला विचारलं त्याने सराईची चौकशी जिकडे करा म्हणून सांगितलं त्या दिशेला मी निघाले नमस्ते जी महाराष्ट्र से हम दो महिलाएं आई हैं खास सुवर्ण मंदिर के दर्शन केली आहे रेहने को अच्छी सुविधावाली मला पुढे बोलू न देता खिडकी पलीकडून भरदार आवाज आला वहा से परची लेकी आई आहे त्याने इशारा केला तिथून पर्ची आणून मी त्याच्या सुपूर्द केली त्यावर ते त्याने काही खरडलं म्हणाला आप रिक्षावाले को ये दे देना जी आप ही बात कर आपले उससे तो अच्छा रहेगा जी मी अजिजीने त्याला म्हटलं कारण त्याने लिहिलेली लिपी मला अगम्य होती काय लिहिलंय हे तोंडी सांगितलं असतं तर थोडंफार कळेल तरी म्हणून ही माझी आजीजी त्याने माझ्यासोबत एका तरुण सरदाराला पाठवलं त्यानेच रिक्षा ठरवली आणि रिक्षावाल्याला कुठे जायचं तेही सांगितलं खरं म्हणजे त्या रिक्षा इतक्या अरुंद होत्या की त्यात एकच पंजाबी माणूस ऐस पैस मावू शकला असता म्हणजे माणशी एक रिक्षा इथे चालतात की काय असं वाटून गेलं आम्ही दोघींनी कसं बसं स्वतःला त्या उतरत्या रिक्षात सा मावून घेतलं आमच्या पाठीमागे yeah. आमच्या सुटकेसीस एक हात स्वआधारासाठी रिक्षाच्या दांड्याला तर दुसरा सुटकेसला आधार म्हणून आमची सायकल रिक्षा अमृतसरच्या अरुंद गल्ली बोळातून डुलत डुलत ठेचकाळत हिंदकाळत एकदाची कुठेतरी थांबली ये लॉजी आग ये आपकी सराय असं म्हणत रिक्षावाला घाम पुसत उभा राहिला मघाच्या त्या साऱ्या गडबडीत मी त्याला पाहिलंच नव्हतं चेहऱ्यावरचा घाम पुसून फडकं त्याने डोक्याला गुंडाळलं अरे हा तर अगदी बलराज सहानी कुठल्या तरी सिनेमात हातगाडी ओढणारा का ओझं वाहणारा उंचापुरा रेखीव नाक डोळ्यांचा बलराज सहानी मला आठवला रिक्षा ठरवून देणाऱ्या त्या सरदारने त्याला दहा रुपये द्यायला सांगितले होते आम्ही वीसची नोट त्याच्या हाती ठेवली सराय म्हणजे मला वाटलं कुठल्या बकाल धर्मशाळेत घेऊन आलाय कोण जाणे पण अतिशय सुंदर इमारत समोर दिसत होती बऱ्याच पायऱ्या चढून जावं लागणार होतं आपापली सुटकेस घेऊन आम्ही सरायच्या पायऱ्या चढू लागलो तर तो मागून आला आमच्या हातातल्या सुटकेसेस घेऊन एका दमात तो म्हातारा वर जाऊन उभा राहिला प्रवेशद्वारातच तगडा तरुण सरदार हातात नंगी तलवार घेऊन उभा असलेला दिसला काउंटरवर मी पुन्हा एकदा नमस्ते जी महाराष्ट्र आई हैं खास स्वर्ण मंदिर के दर्शन केलीये लिए वगैरेची रेकॉर्ड वाजवली काचे पलीकडच्या दाढी मिशांच्या जंजाळ्यातल्या धारदार नजरेत मला कुतूहल आणि आदर डोकावल्याचा भास झाला त्याने परची फाडण्यापूर्वीच हम रूम देखना चाहते हैं असं मी म्हणणार तेवढ्या त्याच्या शेजाऱ्याने पर्ची फाडून समोर ठेवलीसुद्धा त्याच्यावरच्या रकमेचा आकडा पाहून मी चकितच झाले मघाच्या टॅक्सीपेक्षा कमी तरीसुद्धा आधी व्यवस्था काय आहे ती बघू दे म्हणावंसं वाटत होतं पण इथे कमी बोलावे अशी पाटी असल्यासारखे सगळे आपापली कामं करत होते सरदार पोरे आमच्या सुटकेसेस घेऊन निघाला सुद्धा आता संध्याकाळ झाली आजचा दिवस बघू इथे कसं काय येते नंतर चौकशी करून जाऊ दुसरीकडे असा विचार करून मुकाट्याने पैसे भरले आणि त्या सरदार पोऱ्याच्या मागोमाग आम्ही निघालो काचेचं दार उघडून आम्ही आत केलो चार खोल्यांचा स्वतंत्र राखीव विभाग असावा एका खोलीत पोराबळांचे आवाज येत होते मी मागे वळून पाहिलं तर काउंटरवरच्या धारदार नजरा आमच्याकडेच रोखलेल्या होत्या त्यांच्या देखरेखीखाली हा विभाग सुरक्षित असावा असं जाणवलं कॉरिडॉरचं दारसुद्धा मुद्दाम काचेचं होतं चला म्हणजे इमर्जन्सीला काउंटर धावून येईल काळजीचं कारण नाही आमची रूम चांगली प्रशस्त होती आत बाथरूमही एसपेसने स्वच्छ होती चोवीस तास पाणी भरपूर हवा प्रकाश हिला सराय कोण म्हणेल ही तर एखाद्या चांगल्या हॉटेलचीच खोली वाटली ह्या सरायमध्ये स्वस्त अतिस्वस्त महाग अशी सर्व प्रकारची व्यवस्था होती तीही अतिशय अल्प दरात आपण इथवर येण्याचं अचाट धाडस केलं खरं पण सोय चांगली झाली तेव्हा काळजीचं काही कारण नाही मुळात एवढं धाडस का करावं असं वाटलं होतं मला धाडसच नाही तर काय खरंच मी इथे एकटे आले असते तर सुखाचा जीव का उगाच दुःखात आणि धोक्यातही घालायला निघाले होते मी फक्त सुवर्ण मंदिर छे स्वर्ण मंदिर नाही नाही दरबार साहेब दरबार साहेब बघायला आले होते सोन्यानं झगमगणारं ते मंदिर पाहून तर माझे डोळे जराही दिपले नाहीत एवढा देखणा तो ताजमहाल निरंजनसारख्या रसिक सख्याच्या सोबतीने पाहतानाही माझ्या मनाच्या तळ्यात एक हलकासाही तरंग उठला नव्हता आपण तर इतक्या हळव्या स्वभावाच्या मग इतकी दगडी वृत्ती आपल्यात अधूनमधून का निर्माण होते इतिहासाच्या पुस्तकातला जालियनवाला बाग प्रत्यक्षात पाहताना थोडंसं आत गलबल पण बहुतांच्या लोकांच्या अतिउत्साही पिकनिकी मूडमध्ये आतलं आतं जिरून विरून गेलं बाघा बॉर्डरचा तो ध्वज उतरवण्याचा समारंभ मला शांत चित्ताने अनुभवायचा होता पण तिथेही तोच पिकनिकी गोंधळ दोन्ही देशातले तिथे जमलेले लोक आपापल्या राष्ट्रांचा जयकार करत आणि बेंबीच्या ओरडून करत होते त्यात बुलंद होता तो आपल्या भारतीयांचा आवाज त्या कोलाहलात माणसांचे आतले आवाज मला ऐकूच आले नाहीत आपण ह्या सांध्या क्षणी फार कासावीस होऊ की काय असं मला मुंबईहून निघताना वाटत होतं पण मन कोरडंच राहिलं मी आणि मीराने एकमेकांशी काहीच न बोलता आपापल्या आप मनात मनातली वादळं मनातच ठेवत चौकीवर ठेवलेल्या आपापल्या आप पर्सेसच्या सुरक्षिततेच्या काळजीनं सायकल रिक्षावाल्याने सांगितले तेवढे पैसे कबूल करून परतीची वाट धरली वाटेत सुमोवाला सांगत होता इथल्या काहींची शेती तिकडे तर त्यांच्याकडच्या काहींची इकडे असल्याने त्यांचा रोज जाणं येणं आहे पण मग त्यांचे आपसात संबंध कसे असतील फाळणीनंतर आता इतक्या वर्षात सीमेपलीकडे स्थिरावलेल्या त्यांच्याविषयी इकडच्यांना काय वाटत असेल असे बरेच प्रश्न माझ्या मनात येत होते रात्री अंथरुणावर पडल्यावर अनेक प्रश्न मीच मला विचारत होते आपल्याही भावना इतरांसारख्याच बोथट झाल्यात काय आपल्या जन्मापूर्वीच्या ऐतिहासिक घटना ह्या एवढ्याच दृष्टीने आपण जालियनवाला बागेकडे निफाळणीकडे बघतो आहोत काय मग त्यासाठी इथवर तंगडतोड करत येण्याची काय गरज होती ग्रंथालयात बसून दोन चार तासात इतिहास उगाळून झाला असता की ह्या इतिहासाच्या ओढीने जर मी इथे आले नाही तर मग कुठल्या अदृश्य ओढीने मला अमृतसरचा उंबरठा ओलांडायला लावला ह्या प्रश्नांच्या उत्तराचा मागोवा घेण्याचा निष्फळ प्रयत्न मी करत होते माझा डोळा कधी लागला मला कळेलच नाही आज जरा पायीस फिरूया म्हणत मी आणि मीरा सकाळीच बाहेर पडलो पायी चालणारे आम्हाला रिक्षावाले येऊन पुन्हा पुन्हा विचारत होते मंडी चढणं आहे जी सिर बीस रुपये दे देना आमचा नकार ऐकून सुद्धा चिकाटीने त्यांची विचारणा चालूच होती एकापेक्षा दुसरा रिक्षाचं भाडं कमी कमी करत गिराई गटवण्याचा प्रयत्न चढाउडीने करत होता बीस रुपयावरून शेवटी दो रुपये दे देना चिल्ले चलते है असा लकडा सुरू झाला तेव्हा त्या सगळ्या बलराज सहानींची मला अतिशय कणाव आली जरा पुढे गेलो तर बाघा बॉर्डर जाणं आहे म्हणत सुमोवाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी आम्हाला घेराव घातला त्यातून कसे बसे सुटलो तर एकाने आम्हाला गाठलंच आपण इतरांपेक्षा कसे स्वस्त दरात नेऊ आपली टॅक्सी किती आरामाची आहे दिलेल्या वेळेत सुखरूप नेऊ आणू ह्याची हमी देत तो माझ्या बरोबरीने चालता चालता सांगत होता शेवटी मी चालायची थांबले त्याच्याकडे बघत मिस्किलपणे हसत उभी राहिले गिराईक गाठला या खात्रीने तो उत्साहाने तीच माहिती पुन्हा एकदा मला ऐकून पटवण्याचा प्रयत्न करू लागला मी गालातल्या गालात हसते पाहून त्याच्या टकळीला ब्रेक लागला माझ्याकडे त्याने नव्याने पाहिलं चकित होऊन तो उद्गरला मॅडम जी आप मी नुसतीच हसले हसत हसत तोही शेवटी वाट बदलून दिसेनासा झाला काल बाघा बॉर्डरला एक एकजण आम्हाला अव्वाच्या सव्वा रेटला त्याच्या टॅक्सीतून घेऊन जाणार होता शेवटची टॅक्सी म्हणून आम्ही बसलोही तेवढ्यात नेमक्या दोनच सीट्स रिकाम्या असलेली आणि त्याच्यापेक्षाही कमी रेटमध्ये नेणारी एक टॅक्सी समोर आली आम्ही पटकन त्यात बसलो तर आधीचा टॅक्सीवाला हमरी तुमरीवर आला आमच्याशी आणि हा नव्या टॅक्सीवाल्याशी भांडू लागला नव्या टॅक्सीवाल्यांनी सुसाट टॅक्सी पळवली तोच हा भांडखोर मुलगा आता बाघा बॉर्डर हे विचारत होता अमृतसरच्या गल्ली बुळातून फिरून छान बंगले असलेल्या कॉलनीच्या रस्त्यावरून आम्ही दोघी रमत गमत चाललो होतो सगळं बघून झालं होतं खरेदी आटोपली होती निवांत वेळ हातात होता संपूर्णपणे अनोळखी प्रदेशात येऊन खूप मज्जा केली ह्याचं समाधान आणि केवढं धाडस केलं ना आपण हे स्वतःची पाठ थोपटणारं कौतुक आमच्या एकमेकींशी चाललेल्या बोलण्यातून आम्हाला येणाऱ्या फोनच्या संभाषणातून करणं चालू होतं मीराचे माझे सूर छान जुळले होते आमच्या गप्पा चालू होत्या हास्य विनोद चालू होते, होते। तरीही आम्ही एकमेकींच्या मानसिक एकांतात ढवळाढवळ -धौड़ करत नव्हतो त्यामुळेच ह्या गल्लीबोळातून आणि ह्या सुंदर बंगल्यांच्या कॉलनीतून निरुद्देश फिरताना माझ्या मनात काय चाललंय ह्याचा थांग पत्ता मीराला असणं शक्य नव्हतं त्या सुंदर बंगल्यांच्या एका नेम प्लेटवर मला एका नावाआधी मेजर शब्द दिसला आणि लहानपणची एक आठवण उसळी मारून वर आली मी पाच सहा वर्षांची असेन तेव्हा शनिवारची अर्ध्या दिवसाची शाळा झाली की मिलिटरी कॅम्पमधल्या आजीकडे माझा मुक्काम रविवार दुपारपर्यंत असायचा आमचा गोविंदा मला सायकलवर घेऊन जायचा घरी पोचल्यावर मला भेटायला दोन व्यक्ती फार उत्सुक असलेल्या दिसायच्या एक आमची अल्सेशियन जीप आणि दुसरे कॅप्टन शरण सिंग ते मी यायच्या आधीच येऊन बसलेले असायचे मला पाहताच आनंदाने ते मला उचलून घ्यायचे म्हणायचे बिटिया हमारे साथ अमृतसर हम चलोगे आप हम और आपकी चाची जी आपको बहुत प्यार देंगे आपको मिठाई बहुत पसंद है ना आपकी चाची जी आपके लिए रोज़ अपने हाथों से असली घी वाली नई नई मिठाई बना के आपको खिलाएंगे रोज नए नए फ्रॉक्स अपने हाथों से सिला कर पहनाएंगे हम छुट्टियों में यहाँ आया करेंगे चलेंगे ना आप बिटिया रानी आप तो हमारी लाडो हो बोलता बोलता चाचा जी मना छाती घट्ट धराई से रड रड रड़ाई से रड़ माझा जीव गुदमरून जायचा ते मला अमृतसरला घेऊन जातील या भीतीने ते येत आहेत म्हटले की मी संडासात नाहीतर आमच्या बंगल्यामागच्या शेतात तासन तास लपून बसावं गवतातले किडे चावायचे कुसळं टोचायची पायात गोळे यायचे पण अंधार पडला तरी घरचे कुणी हाका मारत तिथपर्यंत आल्याशिवाय मी तिथून हालत नसे मी तयारी दर्शवली असती तर ह्या अमृतसरच्या मातीत पंजाबदी कुडी म्हणून माझी चढणघडण झाली असती आणि घुमानला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंजाबी कवयित्री म्हणून मी मराठी साहित्यिकांचं कदाचित स्वागत केलं असतं मी जी नेम प्लेट पाहिली ती चाचाजींच्या नावाची नव्हती मला त्या नेमप्लेटवरून चाचाजी आठवले इतकंच पुढे चालता चालता ओळखीचं नाव दिसतंय का मी बघू लागले कुठे आहात तुम्ही चाचाजी मी आले तुमच्या अमृतसरमध्ये कदाचित तुम्ही हाक मारल्यामुळेच नाहीतर माझ्या पावलानं ना इकडची ओढ का वाटावी दिल्लीपर्यंत ह्यापूर्वी कित्येकदा येऊन गेलेच की अमृतसरला काही वेळासाठी थांबूनही गेले होते पण ह्याच वेळी मला अमृतसर गाठण्याची तीव्र इच्छा का व्हावी असं म्हणतात की म्हातारपणी वर्तमान काळाचा विसर पडून भूतकाळच जास्त आठवत राहतो चाचाजींच्या बाबतीत तसं काही झालं असेल काय त्यांना माझी आठवण तीव्रतेने झाली असेल काय पण मग मी इथे आल्याचं माझ्या अप्रत्यक्ष भेटीचं समाधान त्यांच्या मनाला झालं असेल दिल सी दिल को राह होती हे म्हणतात तसंच एक आहे चाचाजी माझंही मन तुम्हाला अगदी थेट तळापासून हाकारतंय मला तुमचं ठाव ठाऊक नाही तुम्ही हयात तरी आहात का की एखाद्या युद्धात शहीद झालात माहीत नाही ज्या घरात तुम्ही मला आपली बिटिया राणी म्हणून घेऊन जाणार होतात वाढवणार होतात त्याच घरावरून तर मी आत्ता जात नाही आहे ना तुमची लाडो येऊन गेली ये हो तुमच्या अमृतसरला एवढंच सांगते रस्त्याने चालता चालता मी मनातल्या मनात केवढं तरी मनापासून बोलत होते घराच्या पाट्यांवर कॅप्टन मेजर ब्रिगेडियर असं काही लिहिलेलं ले शरणसिंग चाचाजींचं नाव दिसतंय का माझे डोळे शोधत होते माझ्या लहानपणी मी जवळून पाहिलेली मिलिटरीतली कितीतरी पंजाबी माणसं मला एका मागोमाग एक काही क्षणात आठवून गेली मोहिंदर सिंग चाचाजी त्यांची ती मीनाकुमारीसारखी दिसणारी बायको मोहिंदर कौर चाची त्यांचा मोठा मुलगा बलवंत त्याला आम्ही खादाड खाऊनी लांडग्याचा भाऊ म्हणून चिडवत असू त्याला अर्थ कळायचा नाही पण आशय कळायचा पत्ते खेळताना स्थितप्रज्ञासारखे बसणारे ते घुमे महावीरसिंग चाचाजी आमच्यावरच्या मायेने खुशाल पत्ते फोडणारे ते प्रेमळ दीपसिंग त्या त्याकाळी वडीलधाऱ्या सगळ्यांनाच आम्ही चाचाजी म्हणत असू त्यामुळे आज चाचू हे रूप नाही म्हटलं तरी खटकतच जिच्या नावाचा मला हेवा वाटायचं ती अतिशय नाजूक मी देखणी अशी माझी जीवलग मैत्रिण शशीबाला धाकटा भाऊ मानून ज्याचे मी भरपूर लाड करण्याची हौस भागवून घेतली होती तो तिच्यासारखा गोरापान नाजूक लालचुटू कोठांचा तिचा भाऊ अजय सगळे आठवले पण एकच चेहरा पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत एनलार्ज होत स्थिरावला तेव्हाच्या तरुण कॅप्टन शरणसिंग चाचाजींचा काल अंथरुणावर पडल्या पडल्या अनेक प्रश्न मला पडले होते आज अमृतसरचे गल्लीबोळ फिरून आल्यावर अंथरुणावर पडले तेव्हा मात्र कुठलाच प्रश्न समोर नव्हता आपण इथे कुठल्या ओढीने यायला निघालो होतो ह्याचं उत्तर मिळाल्यात जमा होतं मन थकून गेलं होतं पण शांत झालं होतं अपत्य सुखाला आचवलेले शरणचाच्या आठवले आठवले मला पाहताच वात्सल्यने ओथंबणारे त्यांचे डोळे माझ्यासाठी तरसणारे आणि बरसणारे त्यांचे डोळे माझ्या मस्तकावरून फिरणारा त्यांचा मायेचा हात चिंब भिजल्या उशीवर मला कधी झोप लागली कळलंच नाही अमृतसर सोडून संध्याकाळी आम्हाला दिल्लीसाठी निघायचं होतं बस स्टँडवरच्या एका हॉटेलमधल्या रेडिओत सहगल खुद्द सहगलच माझ्यासाठी हो माझ्याचसाठी गात होता बाबुल मोरा डॉक्टर अनुपमा उजगरे यांची कथा आत्ताच आपण ऐकली या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा खरे ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती